8 साल 62 साल मेरा उम्र है, इतना साल से हम जो कुछ किया है हम लोग सब उस दिन में पानी में बहा दिया, इसका ज्यादा कुछ नहीं बोल सकते। 3 बजे से सुबह 10 बजे तक किसी का जो ऑन ड्यूटी डॉक्टर है उसका किसी को जरूरत नहीं पड़ा, ये हमें पता ना जाए। तो अगर नए चाहिए, नए होने से उसका आत्मा भी शांति मिलेगा। की बच्ची 31 इयर्स ओल्ड की ऐसी खत्म हो जाती है, उनको 3 घंटा खड़ा रखा, ये हाथ जोड़ती रही मां-बाप हाथ जोड़ते। आरजीकर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात घडलेल्या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली। एक ज्युनियर डॉक्टर जी तिच्या 36 तासांच्या शिफ्टनंतर थकल्यानं जरा आराम करायला गेली होती, तिच्यावर संतापजनक घटना घडली। हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी संजय रॉय याला अटक केलेली आहे, मात्र आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे। घटनेनंतर सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे, ती आज बघूयात। एका रुग्णालयातील इंटर्न आणि दुसऱ्या रुग्णालयातील पीजीटी डॉक्टर यांच्यातील संभाषणाची ही व्हायरल ऑडिओ क्लिप असल्याचा दावा केला जात आहे। तोच ऑडिओ काय होता हे मी तुमच्या समोर आता वाचून दाखवत आहे। संभाषणादरम्यान इंटर्नने सांगितले की खरी कथा काही वेगळीच आहे, हे संपूर्ण प्रकरण एक नाटकी असल्याचं इंटर्न सांगताना या ऑडिओमध्ये दिसत आहे। ज्यांनी ही घटना घडवली ते खरे गुन्हेगार अजूनही बाहेर मोकळेपणाने फिरत आहेत, असंही ती यात म्हणते। या ऑडिओमध्ये इंटर्न पुढे म्हणते की आमच्यावर अवलंबून राहून बाहेरचे लोक खूप काही करू शकतात, हे पाहून खूप बरे वाटते, पण आपण एकटे यात टिकू शकत नाही। संजय रॉयला बळीचा बकरा बनवण्यात आलं आहे। अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही हे सर्व काही विसरून जावं, पण तसं करणं शक्य नाही हे त्यांना माहीत नाही। पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये महिला डॉक्टरवर एकाने नव्हे तर 2 किंवा 3 जणांनी हल्ला केल्याचं समोर आलं आहे, कदाचित यापेक्षा जास्तही असू शकतात। यावर पीजीटी डॉक्टर विचारतात की हे कोण असू शकतात, तुला कोणावर संशय आहे का? दुसऱ्या इंटर्नवर संशय व्यक्त करत हा इंटर्न म्हणतो की त्याचे कुटुंब खूप मोठ्या पदावर आहे, त्यामुळे मी त्याचं नाव घेऊ शकत नाही, नाहीतर मी अडचणीत येईल। माझ्याच बॅचमेंटने हे कृत्य केले आहे याचा विचार करून मला खूप जास्त दुःख होत आहे। आता त्याला वाचवण्यासाठी अनेक खेळ खेळले जात आहेत। ऑडिओमध्ये इंटर्न पीजीटी डॉक्टरांकडून बाहेरील मदतीची मागणी करतानाही दिसत आहे। तो त्या डॉक्टरांना म्हणतो की कृपया कॉलेजकडून काही अपेक्षा ठेवूच नका, आरोपीला लपवले जात आहे, येथे जनरल मीटिंगमध्ये काहीच सांगितले जात नाहीये। प्रिन्सिपल येऊन म्हणतात की ती रात्री तिथे का झोपली। या व्हायरल ऑडिओनंतर लोकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। खरंच ही क्लिप खरी आहे का तेही समजत नाही। कोलकाता पोलीस आयुक्त विनीत गोयल यांनी या अफवा म्हणजेच या ऑडिओला पूर्णपणे फेटाळून लावलेलं असून या प्रकरणात फक्त एकच व्यक्ती सहभागी असल्याचे सांगितलेले आहे। पण एकटा माणूस अशी भीषण घटना घडवून आणू शकतो का, हा एक मोठा प्रश्न त्यांच्याही समोर पडलेला आहे। फॉरेन्सिक तपासात ज्या पद्धतीने महिला डॉक्टरचा गळा दाबला गेला त्यात एकापेक्षा अधिक व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यताही नाकारता येत नाही। कोलकाता हत्याकांडाचा तपास आता CBI सोपवण्यात आलेला आहे। शुक्रवारी CBI आरजीकर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे माजी प्राचार्य संदीप घोष यांची कसून चौकशी केली। या घटनेनंतर ज्युनियर डॉक्टरांनी निषेध आंदोलन आयोजित केले, उपोषण केले आणि न्यायाच्या मागणीसाठी काम थांबवले। यामुळे तर अनेक मेडिकल कॉलेजांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागलेला आहे। आता तुम्ही म्हणाल ही घटना नेमकी कशी घडली आहे, बऱ्याच लोकांना हे माहिती आहे पण अजूनही काहींना माहीत नाही, त्यांच्यासाठी थोडक्यात सांगते। 9 ऑगस्ट रोजी एका सरकारी हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये एक महिला पोस्ट ग्रॅज्युएट प्रशिक्षित डॉक्टरचा अर्धनग्न मृतदेह आढळला। मृतिका आरजीकर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील चेस्ट मेडिसिन विभागाची
दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी होती. तिच्या वडिलांनी सांगितले की माझ्या मुलीला बलात्कार करून हत्या करण्यात आलेली आहे. तिच्या शरीरावर खूप जखमा आहेत. तिला अर्ध नग्न स्थितीत सापडवले गेले. सत्याला लपवण्याचा इथे प्रयत्न सुरू आहे. तपासातील विलंब मला समजत नाही. या लेडी डॉक्टरचे वडील पुढे जे म्हणतात त्यांनी आपल्यासारख्यांच्याही डोळे नक्कीच पाणावतील. मी 62 ते 63 वर्षापासून मेहनतीने जे काही कमवलं होतं ते एका दिवसात सगळं काही बर्बाद झालं आहे, पाण्यात मिळालं आहे. एवढ्या कष्टानं मी माझ्या मुलीला शिकवलं, डॉक्टर बनवलं, त्याचं कशाचंच फळ आम्हाला मिळालं नाही. लाडाकोडानं वाढवलेली आमची मुलगी कायमची आम्हाला सोडून गेली, जी आता कधीच परत येऊ शकणार नाही. त्यामुळे आम्हाला न्याय हवा. तिच्या आरोपींना शिक्षा जर झाली तरच तिच्या आत्म्यालाही शांती मिळेल. पुढे या निर्भयाचे वडील म्हणतात, आज मी एक मुलगी गमावली. शेकडो डॉक्टर मुली आणि मुलं आज मला मिळाले आहेत, जे माझ्यासोबत या संकटकालीन वेळामध्ये लढत आहेत. माझ्या मुलीला न्याय मिळावा यासाठी माझ्यासोबत ते उभे आहेत. मी यातच सगळं काही जिंकलं आहे. सकाळी माझ्या बायकोला हॉस्पिटलमधून फोन येतो काय आणि ती रडते काय. मी तिला विचारल्यावर ती सगळं संपलं म्हणून मला म्हणते काय. घाईघाईतच आम्ही हॉस्पिटलला जातो. आमचीच मुलगी असून आम्हाला 3 तास तिथे बाहेर उभे केले जाते. माझ्या मुलीनं आत्महत्या करावी म्हणून मी तिला डॉक्टर बनवलं नव्हतं. खूप मेहनत करून ती डॉक्टर झाली होती. आत्महत्या करणं हा विचार ती स्वप्नातही करू शकत नव्हती. पुढे त्या निर्भयाचे म्हणजेच डॉक्टरांचे वडील म्हणतात, माझ्या मुलीला संपवण्यात आलं आहे. प्लॅनिंग करून तिला रस्त्यातून बाजूला केलं आहे. त्यांच्याकडून 36 तासांचं काम करून घेण्यात येत होतं. वरच्या डॉक्टरांचाही तिच्यावर बराच काही प्रेशर होता. माझ्या मुलीनं कधीच हार मानली नाही. ती मेहनतीने पुढे जाणाऱ्यातील होती. कष्ट करूनच ती शिकत होती. तासनतास ती अभ्यास करत होती आणि त्याही दिवशी तिनं 36 तास काम केलं. लोकांची सेवा केली पण त्याचं फळ तिला खूप विचित्रपणे भोगावं लागलं. माझी मुलगी ड्युटीवर होती. थोडाच वेळ तिला आराम करायचा होता. मग रात्रीच्या 3 नंतर ती जेव्हा परत ड्युटीवर आली नाही, या लोकांच्या कुणाच्याच लक्षात आलं नाही की ती कुठे गेली आहे, कुणालाच तिचा आवाज आला नाही का. माझ्यासमोर आज हाही प्रश्न आहे की रात्री 3 नंतर सकाळी 10 पर्यंत माझ्या मुलीची कोणीही विचारपूस केली नाही का, की ती कुठे गेली. हा खूप मोठा प्लॅन आहे ज्यात माझी मुलगी फसली गेली. तिला स्वतःचा जीव द्यावा लागला. स्वतःला तिनं बरंच वाचवलं पण त्या नराधमांनी तिला जीवानाशी मारलं. त्यांच्या हॉस्पिटलचं रिपुटेशन खराब होऊ नये, नाव खराब होऊ नये किंवा एखादा मोठा चेहरा जो की यात सहभागी होता त्यांचं नाव पुढे येऊ नये म्हणून आम्हाला घरी फोन करून तुमच्या मुलीने आत्महत्या केली आहे असं खोटं सांगण्यात आलं. हे अजिबात योग्य नाही. त्यामुळेच मला न्याय हवा. माझ्या मुलीला न्याय हवा. मी ज्या कष्टानं तिला लहानाचं मोठं केलं, शिकवलं, डॉक्टर बनवलं, त्या माझ्या कष्टाला न्याय हवा. आज एक मुलगी मी गमावली पण पूर्ण भारतभर शेकडो मुली व मुले माझ्या मुलीसाठी आणि आमच्यासाठी उभे आहेत. आणि काही लोक आज जे मला म्हणत आहेत की मी माझी मुलगी गमावली आहे, तरीही मी इतकं स्ट्रॉंग कसा उभा राहू शकतो. परंतु मी त्यांना सांगू इच्छितो की मी बाप असून असं पुढे कसं येऊ शकतो. तर अतिशय कळकळीनं त्या बापाने सांगितलं की ज्यामुळे आपल्यालाही खूप दुःख वाटेल. मी जरी निर्भयाचा बाप असलो आणि मी या दुःखाने घरातच बसलो तर माझ्या मुलीला न्याय कसा मिळेल. मला खंबीरपणे उभे राहावेच लागेल, तेही फक्त तिच्यासाठी. आणि हा बाप शेवटच्या श्वासापर्यंत तिला न्याय मिळवण्यासाठी लढतच राहील. खचून जर मी खाली बसलो तर माझ्या मुलीला न्याय मिळणार नाही आणि खचून खाली बसणाऱ्यातील मी नाही. मित्र आणि मैत्रिणींनो, या देशात
आपल्या मुली बहिणी खरंच सेफ आहेत का? 2012 एक निर्भया अशीच आपला प्राण गमावून बसली होती आणि तिला 7 न्याय मिळाला होता. तिच्या त्या आरोप्यांना 7 फाशी झाली होती. त्यानंतर पण बऱ्याच ठिकाणी अशा घटना घडतात आणि लोक विसरून पण जातात. या निर्भयाला न्याय मिळायलाच हवा आणि तोही लवकरात लवकर. त्यामुळे सगळ्यांनीच देवाकडे प्रार्थना करा की तिच्या आईवडिलांना इतकं मोठं दुःख सहन करण्याची शक्ती द्यावी आणि लवकरात लवकर तिचे खरे जे गुन्हेगार आहे, जे अजूनही मोकळेच बाहेर फिरत आहेत, त्यांनाही लवकरात लवकर पकडण्यात पोलिसांना यश यावं व या सगळ्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा ही लवकरात लवकर दिली जावी. खरं तर त्यांना फाशीची शिक्षा ही खूप कमी आहे, पण ती मिळायलाच हवी.